Yeah.
संत संग
संगतीचे काय सांगू सुख आपणा परिखे नाही तेथे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी इह लोकी तोची सर्वाभूती सम शरीराचा भ्रम नेणे कदा साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी नामा म्हणे गाय दूध एक सार साधू निरंतर भरते तैसा साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी विठ्ठल विठ्ठल
संत संगतीचे काय सांगू, सुख आपणा परिखे नाही तेथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. इहलोकी तुझी सर्वभूती समा, शरीराचा भ्रम नेणे कदा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. नामा म्हणे गाय दुध एक सार, साधू निरंतर वर्ते तैसा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. पांडुरंग करू प्रथम नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदार स्वपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची. मनोजवम अर्ध तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता मुरीष्ठम वातात्मजम वानरयूथ मुख्यम श्रीराम दूतम शरणम प्रपद्ये. आत्मरूपगणेशु स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरुंची ते नमस्कार. संत संगतीचे काय सांगू, सुख आपणा परिखे नाही तेथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. प्राप्ती प्रसंगी अखिलांग कोड ब्रह्मांड नायक भगवान रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या तपोवन असणाऱ्या आपल्या या नाशिक जिल्ह्याच्या भूमीमधील निफाड तालुक्यातील आपलं परम पवित्र असं हे श्री क्षेत्र शिंगवे गाव उत्तरवाहिनी गोदावरीच्या उजव्या काठावर असणारं आणि फार पूर्वीपासून जसं मला कळतंय ज्या गावात माझा जन्म झाला लहानपण गेलं तेव्हापासून साधू संतांचं या ठिकाणी सगळ्यांना संगती लाभते. साधू संतांच्या पदस्पर्शाने पावत झालेली भूमी, अनेक प्रकारचे भक्ते कीर्तनकार प्रवचनकार भागवतकार भजनी वादक गायक या भूमीमध्ये येऊन गेले. याचे आयोजक संयोजक नियोजक पहिल्यापासूनच फार सुंदर असं नियोजन केलं. महाराज मी ऐकून कीर्तन करायला शिकल्याचं कारण हेच सर, चांगले भक्ती होते. त्यांच्या मुखातून एकदा श्रवण केलं तरी माणूस विसरत नव्हता. मी बालपणी विसरलो नाही काय. अच्या या भूमीमध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये पण सालाबादप्रमाणे चालू असणारा आपला असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह या श्री शंकरपुरी बाबा भक्त मंडळ आणि समस्त गावकरी मंडळ वडीलधारी माणसं ज्ञातेजन भाविकजन या सर्वांनी मोठ्या भक्तिभावाने मोठं धाडस करून कोरोनाच्या प्रतिकूल कालावधी सुद्धा हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू केला आणि कर्मधर्म संयोगाने माझ्या परमभाग्याने ही आजची पहिली कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आली. माझं भाग्य आणखी थोरे की जी मंडळी दुर्मिळ आहे ती मंडळी प्राप्त झाली. ज्यांनी मला बोटाला धरून चालवलं असे आमचे परमपूज्य गुरुवारी हरिभक्त परायण व्यंकटेश महाराज धवन सर, लहान
सर एकदम उत्कृष्ट मृदंगाचार्य होते वैराकर सरांच्या बरोबर कारखान्यावर होते. तेव्हापासून मी लहानपणापासून सरांना पाहतो. पण त्यांच्या बोलण्यात वागण्यात कशातही फरक झाला नाही, पीळ मात्र फरक नाही. आता सुद्धा हरिभक्त परमचे प्रकाश महाराज तुळशे अतिशय सुंदर यमन राग म्हटले. खरं म्हणजे आता विजयगिऱ्या ताईट झाल्या महाराज, वंगन नाही आता गंधल्या. पण तसे परिस्थिती परत आवाज चिकून झाला महाराज. अत्यंत सुंदर सरांनी इतकं बारीक कलाकुसरीचं वाजवलं. आता तेव्हा नव्हतं कळत बरं का सर, मला थोडं फार कळत आता. हॅलो का, ही सगळी मृदंगाचार्य आपल्या गावचे आहेत का दादा. त्याचप्रमाणे हरिभक्त परायण गायकवाड महाराज, विना घेणारे आमचे नारद मुनी हरिभक्त परायण गणेश महाराज, आमचे अत्यंत आवडते प्रिय मित्र, प्रत्येक ठिकाणी आम्हाला सहकार्य करणारे. कुठेही कीर्तन असलं तरी महाराज असल्यावर मला भीतीच नाही, काही डोळे झाकून कीर्तन करतो. हरिभक्त परायण प्रकाश महाराज सुरासे, त्याचप्रमाणे आमचे हरिभक्त परायण शरद महाराज खालकर, आत्ताच मागच्या पंधरवड्यात त्यांच्याकडे आमचं भागवत कथा झाली, त्याही वेळेस त्यांनी मला काल्याच्या कीर्तनाला अतिशय उत्कृष्ट अशी साथ केली. त्याचप्रमाणे आमचे हरिभक्त परायण संदीपन महाराज रायते, येणार नव्हते महाराज आज, पण मी फोन केला म्हणून महाराज तातडीनं हजर झाले. आमचे हरिभक्त परायण कमनकर महाराज, हरिभक्त परायण कैलास महाराज एक, त्याचप्रमाणे आमचे हरिभक्त परायण यांचं काय नाव विसरलो, राजू शिंदे महाराज, हरिभक्त परायण नंदू महाराज रायते, हरिभक्त परायण त्र्यंबक महाराज शिंदे, हरिभक्त कैलास महाराज भालेराव, त्याचप्रमाणे हरिभक्त दादा, त्या दादा तर सगळ्यांनाच माहिती नाही का, नारायण महाराज आणि सगळी मंडळी, आमची नाते तिला जोडी आणखी एक दुसरी नाही का, लहान छोटी वारकरी, या सगळ्यांनी दोन्ही भालदार तोफदार आमचे हार्मोनियम वादा दगुना का तुमचं नाव हरिभक्तपर्यंत दगुनाना, त्याचप्रमाणे आमची लव अंकुशाची जोडी हरिभक्त परायण रामकृष्ण महाराज ज्ञानेश्वर महाराज आमचे तात्या, आपल्या सगळ्यांचे आधारस्तंभ आमचे पाटील साहेब, अशी सगळी मंडळी कोणाच्या सगळ्या कार्यक्रमाचे जे करते अर्थे, ज्यांनी खूप आग्रह केला मला कार्यक्रमाचं नियोजनही चांगलं केलं, आमचे हरिभक्त वरण साहेबराव महाराज आणि समस्त गावकरी मंडळी, आता कोणाकोणाचं नाव घ्यायचं, ठाकरे महाराज, सगळी मंडळी या ठिकाणी सगळ्यांचं नामनिर्देशन करीत बसत आता कीर्तन त्याच्यात होऊन जाईल. अतिपरिचयात आवाज नाही असते, आवाज नाही समजू नका, पण तुम्ही सगळे आणि विशेष म्हणजे आमच्या सगळ्या माता भगिनी ज्यांनी मला बोटावर धरून चालवलं, हाताने तोंडात घास घातला, अशा सगळी म्हाताऱ्या गावकऱ्यात गावातल्या आमच्या सगळ्या महिला माता भगिनी, हे कीर्तन ऐकण्याकरता आले का बाबा पाय करता आले काही समजत, एवढं वर्ग होत एवढं मोठं काय झालं असं वाटतं काही काही. संदीप महाराजला मी बोटावर धरून चाललो महाराज, पण त्यांचं भागवत रामायण कीर्तन ऐकलं आनंद वाटतो. त्याचप्रमाणे आजच्या या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने या भजनी मंडळाला ज्यांनी अन्नदान संत भोजनाची पंगत दिली, ते आमचे परम मित्र हरिभक्त परायण विलास किशनराव सानप आणि त्यांच्या पत्नी सौभाग्यवती शोभाताई विलास सानप, त्याचप्रमाणे त्यांचे चिरंजीव बाजीराव विलास सानप यांनी मोठ्या प्रेमाने खूप अंतकरणपूर्वक अशा प्रकारे संत भोजनाची पंगत दिली. आत्ताही मग 10 दिवस भंडारीकडे भागवत चालू, तेव्हा मी त्यांच्याच तिथं मुक्कामार होतो, 10 दिवस राहिलो महाराज, पण मला जाणवलं नाही मी बाहेर म्हणून, कुठं जाण्याची वेळ आली नाही काही नाही. खूप चांगल्या प्रकारे त्यांनी माझं चातुर्मासातले नियम पाळून खूप चांगली सेवा दिली. गल्लीतले सगळे लहान थोर त्या ठिकाणी हरिपाठाला येत होते, काकडा ऐकायचे, अशा सगळ्यांचं मी या ठिकाणी धन्यवाद देतो की या सगळ्यांच्या संगतीमध्ये आज माझ्याकडे ही कीर्तनरूपी सेवा आली, मोठं माझं भाग्य. आणि ही कीर्तनरूपी सेवा ईश्वरचरणी समर्पित करण्याकरता, हनुमंतरायाच्या चरणी समर्पण करण्याकरता, शंकरपुरी महाराजांच्या चरणी समर्पित करण्याकरता, चिंतनासाठी निवडलेला अभंग, पांडुरंगाचे कंठमणी भक्त शिरोमणी आद्य कीर्तनकार वारकरी संप्रदायाचे आद्य प्रचारक नामदेव महाराज पंढरपूरकर यांचा संतपर प्रकरणातला, पण जरा एक वेगळा विषय असणारा असा चार कर्णांचा असा उत्कृष्ट अभंग आहे.
अभंग असा आहे. अखंड हरिनाम शब्दाचा जोग महाराजांनी म्हणा, बंकट स्वामींनी म्हणा किंवा मामासाहेब दांडेकरांनी असा एक अलिखित नियम तयार केलेला आहे. लिहिलेलं नाही कुठं, पण असा सप्ताह असावा. पहिल्या दिवशी नामपर किंवा संतपर, पहिल्या दुसऱ्या दिवशी कीर्तन घ्यावं, तिसऱ्या दिवशी भक्तीपर, चौथ्या दिवशी उपासना, पाचव्या दिवशी काही माहितीपर स्थितीपर असा अभंग घ्यावा, सहाव्या दिवशी आणि सातव्या दिवशी उपदेशपर अभंग घ्यावा, कार्याच्या दिवशी कार्याचा अभंग घ्यावा. म्हणून आज संतपर प्रकरणात अभंग घेतला. पहिली गोष्ट, हा अभंग घेण्याच्या पाठीमागे आणखी दुसरी भूमिका अशी की 2 वर्ष झाली कीर्तन प्रवचन बंद आहे. महाराज जगात 2 गोष्टी दिसतात, सुख आणि दुःख. आणि सुख आणि दुःख हे कशाचे तरी परिणाम आहे, ते परिणामी परिणाम रूपाने आपल्याला उपभोगावं लागतात. सुख हे सत्कर्माचा परिणाम आहे, दुःख हे दुष्कर्माचा परिणाम आहे. सत्कर्म आणि दुष्कर्म म्हणजे काय, त्याला आपण साध्या भाषेत पाप आणि पुण्य म्हणतो. पापाचा परिणाम दुःख आणि पुण्याचा परिणाम सुख. आता जगात दुःख निर्माण झाले सगळीकडे, कोरोनाचं दुःख निर्माण झाले, 2 वर्ष झाले कोणाला काही सुधरून देत नाही, म्हणजे कशाचा परिणाम आहे. मग जगात पाप चाललंय का पुण्य चाललंय, मग आता पाप करण्याची गरज आहे का पुण्य करण्याची गरज आहे, मग आपण पुण्य करतोय का पाप करतोय. आज पापाचे दुकान उघडे सगळे, दारूचे दुकान उघडे, जुगाराचे अड्डे उघडे, हॉटेल्स उघडे, बार उघडे, डान्स बार उघडे. 200 काही गाड्या कोकणामध्ये गणपतीच्या उत्सवा करता सोडले, त्याच्यात गर्दी होणार नाही का? नाही का? फक्त वारी कीर्तन प्रवचन भागवत यांनीच कोरोना येतो असं त्यांचं म्हणते. हे पुण्याचे दुकान आहे महाराज, कारण वारीमध्ये कीर्तनात प्रवचनात भागवत भजनामध्ये भगवंताचं चिंतन घडतं. आणि भगवंताच्या चिंतनाचा परिणाम सांगितला, तयाच्या चिंताने निरसन संकल्प, तयाच्या चिंताने निरसन संकल्प, चिंताने निरसन संकल्प, निरसन संकल्प, दुर्गाचा भावा सिंधू, दुर्गाचा भावा सिंधू, दुर्गाचा भावा सिंधू, तयाच्या चिंताने निरसन संकल्प, दुर्गाचा भावा सिंधू. त्या सांभाळी अंतर्बाह्य देव अंतकाळी आणि संकटाच्या वेळेस सांभाळणार भगवान परमात्मा आहे. त्याच चिंतन संकटात करायला पाहिजे. आपण संकटात काय करतोय नेमकं, हे ज्ञानेश्वर महाराज त्या काळात सुद्धा जाणलं होतं महाराज. त्या काळात असे रोग येत होते, दुःख येत होते, काय आत्ताचा नाही असं नाही, दर 100 वर्षाला काही ना काही महामारी येत असते. हा इतिहास आहे. प्लेग आला होता, तुम्ही ऐकले, मानमोडी आली होती, त्याच्या आधी अनेक आजार होती. फक्त त्यावेळेस काय होतं, साधनं नव्हते, रस्ते नव्हते, हॉस्पिटल्स नव्हते, डॉक्टर्स नव्हते, फोन नव्हते, टीव्ही नव्हती, इंटरनेट नव्हतं, माध्यमं नव्हती कळायला. शेजारच्या गावात काय झालं ते कळत नव्हतं, 50 माणसं मिळाली त्या गावात तरी आपल्याला कळत नव्हतं काही. आणि आता अमेरिकेमध्ये 2 मिनिटात काय झालं, अफगाणिस्तानमध्ये काय चालू, लगेच एका मिनिटाला आपल्याला बातमी कळते. हे माध्यमामुळे लवकर कळायला लागलं, काही नव्हतं असं नाही, ते नवीन आलं असं काही नाही. त्याची दहशत निर्माण करून राहिली, त्याच्यावर इलाज करण्याच्या ऐवजी, त्याच्यावर तोडगा करण्याच्या ऐवजी, हे लोकांनी जगायचं कसं लोकांनी, हे कीर्तन प्रवचनाचा विषय सोडून द्या. मार्केटमध्ये जर गाजी गर्दी केली नाही, जरी लोक भाजी घेऊन गेले नाही विकायला मार्केटला, शेतकऱ्यांनी काय खायचं, जेवढा लागवडीला खर्च झाला तो सुद्धा फिटत नाही महाराज. जगायचं कसं, सरकार तर एकही कर माफ करीत नाही. उरत 25 रुपयांनी गॅस वाढला, 100 पुढे पेट्रोल कधीच ऐकलं नव्हतं, हे झालं का शरीर. लोक जर करते असते, लोकांना जर तुबा असते सगळं करायला, जर याच्यावर पटकन इलाज जर निघाला असता, तर हे सगळं घडलंच नसतं महाराज. आणि याला कारण ही दहशत, दहशती कधी राहिल्यामुळे लोक, ज्यांनी खऱ्या अर्थाने काढले होते सुरुवातीला, रामदेव बाबांनी औषधं काढली होती, कोणी काढली होती, का नाही आणले बाजारात,
त्याला प्रतिबंध केला. खऱ्या अर्थाने ही राज्यकर्त्यांची चुकी. विठ्ठल विठ्ठल हा अभंग अशा परिस्थितीत लिहिला गेला महाराज. या अभंगामध्ये पांडुरंगाचा नामदेवाचा समाज. पंढरी परेश भगवान पांडुरंगाने नामदेवाला एक प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाचं उत्तर या अभंगातून दिलेली नामदेव महाराज. पण प्रश्न विचारण्याच्या पाठीमागची जी मूळपीठी काय ती समजावून घेणं आवश्यक आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा जर आपण विचार केला, पांडुरंगाचा नामदेवाचा संवाद आहे, अभंग नामदेवाच्या काठ्यात नाही, मग ज्ञानेश्वर महाराजांचा काय संबंध? सुप्त रीतीनं ज्ञानेश्वर महाराज त्याच्यात आतमध्ये. खरं ज्ञानेश्वर महाराजांपासूनच सुरुवात आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा जर आपण विचार केला, वारकरी संप्रदायाची मंडळी सगळी हरिपाठ म्हणतात, गुरु परंपरेचे अभंग म्हणतात, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये नाही का? ज्ञानेश्वर महाराज हे नाथ संप्रदायाचे अनुयायी होते असे. ज्ञानेश्वर महाराजांचा संप्रदाय नाथ संप्रदाय. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सर. मग ज्ञानेश्वर महाराज नाथ संप्रदायाचे होते, नाथ संप्रदायाकडं शाबरी विद्या होती, अशस आश्र होते, अनेक प्रकारचे तंत्रमंत्र होते, त्याच्याबरोबर त्यांनी देव दानव मानव सगळ्यांना गिरीसांड सगळ्यांना जिंकलं. पण एक जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल, ज्ञानेश्वर महाराजांनी शाबरी विद्येचा एकही शिष्य बनवला नाही. महाराजांनी दूरदृष्टीनं विचार केला की जर आपण आपल्या शाबरी विद्येचा शिष्य बनवला आणि ती परंपरा जर चालली तर एखादा स्वार्थी मनुष्य त्याचा उपयोग स्वार्था करता जगाच्या वाईटा करता करेल. एखादा तुमच्या गावात निवडणुकीला उभा राहिला आणि सांगाल मला मत द्या नाही तर माझ्याकडे मी नाथ ज्ञानेश्वर महाराजांचा शिष्य, माझ्याकडे आग्नेयास्त्र आहे, तुमच्या गावात पेटून देईल. चांगला विषय, चांगल्या करता उपयोग करणार हे लक्षात आलं म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणजे हे नको. पण लोकांना तर सुखाची प्राप्ती झाली पाहिजे, देवाची प्राप्ती झाली पाहिजे, भक्ती तर लोकांकडून घडले पाहिजे नाही का? त्याच्या आता काय करावं? एक सोपं काढलं, त्यांनी संप्रदायच बदलला, टर्न घेतलं एक आणि आले वैष्णव संप्रदायामध्ये. नुसते आले नाही, कार्यही केलं वैष्णव संप्रदायामध्ये, संघटना केली, गावगावचे लोक एकत्र जमवले, सगळे वारकरी एकत्र बोलले, दयाने गातली मुक्तीची सांगितलं की आपण काम करू, जगाचा उद्धार करायचा आहे ना, लोकांना सुखाची प्राप्ती करून द्यायची असेल, धक्क्याचं दुःख जर हटवायचं असेल, त्याला एकच मार्ग आहे, सुखाची प्राप्ती म्हणजे ईश्वराची प्राप्ती. ईश्वर आणि सुख या दोन गोष्टी एकच आहे, देव आणि सुख एकच आहे. भावार्थाच्या नंतर मी तुम्हाला त्याच्या थोडक्यात संख्या समाधान सांगेल. देव आणि ईश्वर एक कशी, सुख आणि ईश्वर एक कशी हे सांग. पण आता तूर्त आपण पुढे जातो. सुखाची जर प्राप्ती करायची असेल तर त्याला काहीतरी माध्यम वापरलं पाहिजे. सुखाच्या प्राप्तीकरता ज्ञानाची आवश्यकता आहे, नाही ज्ञानेन सदृश्य पश्यंती ज्ञानाची रुळी असते तर सुखाची प्राप्ती होईल. आणि म्हणून सुख प्राप्ती करता ज्ञानाची आवश्यकता आहे. लोकांपर्यंत ज्ञान आणि कलियुगातलं सगळ्यात श्रेष्ठ साधन नामस्मरण. हरेर नामेव हरेर नामेव हरेर नामेव केवलम इथे नाक्षत्र नाक्षत्र इथे नाक्षत्र संशया. हरिनामाशिवाय जगाला सुखाची प्राप्ती होणार नाही. हरिनामा
चिंतन जर घडलं, नामस्मरण जर केलं, तर ईश्वराची भेट होईल, अर्थात सुखाची भेट होईल. मी तुम्हाला सांगितलं ईश्वराने सुखे कची सुखाची प्राप्ती होईल. त्यांनी संत एकत्र तुम्हाला सुरुवात केली, ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीदादा, स्वपन काका, मुक्ताबाई, हे चार भावंड तर होतेच एकत्र, पण त्या काळचे समकालीन संत सावता महाराज, कोरोबा काका, मीराबाई, मुक्ताबाई, ज्ञानाबाई, कबीर वास महाराज, सगळ्यांना एकत्र केलं. नामदेवा करा रे, नामदेव महाराजांना सांगितलं, नामदेवा आपल्याला गेलं पाहिजे, लोकांमध्ये ज्ञान दिलं पाहिजे, नाम दिलं पाहिजे. याच्याकरता आपल्याला एका जागेवर बसून जाणार नाही, आपण तीर्थयात्रा करीत फिरू. सरा भारतभर, भारत ही देवतांची भूमी, भारत हा पवित्र देश आहे. इंडिया इज गॉड्स कंट्री, एव्हरी वन इंडियन्स इज गॉड, गॉड इज ग्रेट अबाउट मी. पवित्र ते कुळ पावन होते, असं वाटतं महाराज कीर्तनच करू ऐकत राहू असं वाटत. नाद ब्रह्म आहे महाराज, वाघ सुद्धा शांत राहतो सर, सर्प शांत राहतो, सगळे प्राणी थांबतात, देव सुद्धा रोवायला लागतो. मच्छ कच्छ वराह चकित राय, ते डुलतात यांनी. आता वेळेचं बंधन असतं, तुकारामांचं कीर्तन रात्रभर चालायचं, कोणी थांबा नाही त्यांना थांब. ते आचार्यांच्या वाचेस सांगायचं म्हणजे ते आधाराचे कीर्तन होते. आता पुढचं काही म्हणत नाही. पवित्र ते कुळ पावन तो देश घेते, हरीचे दास जन्म घेती. ते कुळ पवित्र आहे, तो देश पवित्र आहे, जिथं भगवंताचा आणि भगवंताच्या दासाचा लीला होते, अवतार होतो, कार्य होतो. तो हा देश गायंती देवा किरकित काने असू ते भारत भूमी भक्ती स्वर्ग अपवर्ग स्वदे तू भूते भुयंती ही भारत भूमी. या भारत भूमीमध्ये अनेक तीर्थ आहे, चार धामे, सात मोक्षपुरे आहे, बारा ज्योतिर्लिंग आहे, हजारो मध्ये सात सप्त समुद्र आहे, सप्त द्वीप आहे. अशी ही भूमी
साधू संतांची भूमी, देवतांची भूमी, आनंदाची भूमी, भजनाची भूमी, कीर्तनाची भूमी, वैष्णवांची भूमी, भागवताची भूमी, ऐका या भूमीमध्ये आपण फिरूया. लोकांना सगळं प्राप्त आहे, पण या लोकांमध्ये अज्ञान आहे, त्यांना त्याची माहिती नाही आपल्याजवळ काय. कस्तुरी मृगासारखी यांची अवस्था झालेली, त्यांच्या बिंबीत त्याच्या कस्तुरी वाशेतमध्ये वाजगे तिकडे तिकडे फिरतो कुठं पार. आनंद इथंच आहे, पण या भारत भूमीच्या लोकांना कळत नाही. आपण सगळ्यांकडे जाऊ, सगळ्यांना सांगू, कशाने सांगायचं मला काय माध्यम. मग माऊली म्हणले, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, सगळं जगभर भटकणार. तो ईश्वर माझ्याशी बोलतो, माझ्या हातून नैवेद्य खातो, दूध देतो. नोया सामान्य महिमा संतांचा नैवेद्य माझ्या हातून तो मूर्ती जेवण करतो. काय मला देवाची गरज आहे, ऐके ना नामदेव महाराज. शेवटी नाईला जाणे ज्ञानेश्वर महाराज पांडुरंगाकडे गेले, पांडुरंगाशी बोलले, देवा नामदेवाला पाठवा आमच्या बरोबर खात्रीला, कीर्तनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत ज्ञान पोहोचवायचंय, सुख पोहोचवायचंय. भगवान म्हणे नको, नामदेवाशिवाय मला करमतच नाही म्हणजे, असं पाहिजे मला. याला कारण काय, भक्ती नामदेवाची तेवढी. देवाने सांगितलं नामदेव ऐकतो, राम भगवान म्हणले आषाढी कार्तिके विसरू नका मज. पांडुरंगाने गुज सांगितलं, मग आपण गेलो का आषाढीला. मी गेलो होतो बरं का, बरं पायरीचं का दर्शन घेऊन आलो, पण ते बरोबरच होतं. आणि तेव्हा ते दोन माणसं आहे साक्षीदार, एक ठरण होतो तुम्हाला प्रसाद आला का नाही. मग देव आपल्या घरी यावा असं सगळ्यांना वाटतं, देवाने आपल्यावर कृपा करावीशी सगळ्यांना वाटतं, देवाने आपल्याशी बोलावं असं सगळ्यांना वाटतं. देव येवा का नाही आपल्या घरी, कोणाला वाटत नाही असं सांगा, ज्याला वाटत असेल देव माझ्या घरी येऊन त्यांनी बघू. सगळ्यांनाच वाटत, मग देवाच्या घरी जायला कोण कोण तयारी सांगा, कोणाला देवाच्या घरी जायचंय. ते जाऊ द्या तिकडे नाही, ते नाही ये देवाचं घर भुवैकुंठ पंढरपूर. इथे गेलं पाहिजे वारीला. नामदेवा करता पांडुरंगाच्या डोळ्यात पाणी आलं नका, नामदेवा असं म्हणू नका, नका नेऊ नामदेवाला, मला करमणार नाही. महाराज देवाच्या डोळ्यात पाणी येणे मी साधी भक्ती असं का महाराज, नाही का. मग नाम ज्ञानेश्वर महाराज म्हणजे देवा आम्हालाही काही गेलं नाही, आमच्या काही करता आम्ही स्वतः करता चाललो नाही, आम्ही मुळातच इथं जे आलो ना ते आमच्या मनाने झालेलं आहे, आम्ही तुझ्या करता आलेलो आहे, तू न बोलवता आम्ही तुझ्या करता आलो. लोकांनी तुझी भक्ती करावी, त्यांच्या मनामध्ये भाव निर्माण व्हावा, लोकांमध्ये सुखाची प्राप्ती व्हावी, याच्या करता आम्ही आलो होतो. वाढावया सुख भक्ती भाव धर्म, आहा
तुझी भक्ती वाढवण्याकरता, सुख वाढवण्याकरता, धर्म वाढवण्याकरता, भाव लोकांच्या मनात निर्माण होण्याकरता आम्ही वैकुंठवासी आलो या प्रकारणाचे, त्याच्याकरता आलो वरून खाली. आणि तुम्ही असं म्हणता देवा. मग पांडुरंगाने सांगितलं, लक्षात खरं आलं काय? पांडुरंगाने सांगितलं, जाऊ नामदेवा, देवा तुम्ही असं म्हणता. अरे नामदेवा, देवा आम्ही तुम्हाला सोडून जाणार नाही. अरे म्हणजे मला सोडून जातो म्हणजे म्हणजे तुम्ही येणार आहे बरोबर? अरे मी आहेच. देव म्हणे नाम्या पाहे ज्ञान देव मीच आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा त्याने लोपले ज्ञान नाव ठेवले खरं पांडुरंगाचं जाऊ ऐकत. एकदम म्हणलं अवतावर पांडुरंग, अवतावर पांडुरंग नाही अवतार पांडुरंग. ऐकून आलं का असत होत? तिन्ही देवदशे परब्रह्मीचे ठसे, तिन्ही देवदशे परभणीचे ठसे. असं नको भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद, भाग्या मेला शिन गेला. असं नाही ऐकलं पाहिजे असो. भगवान सांगतात नामदेव, नामदेवा अरे ज्ञानेश्वर मीच आहे जा. मग समजवलं खूप नामदेव महाराज निघाले. त्यांनी सांगत देवा हे ज्ञानेश्वर महाराज मला काय आठ मी काही बबूल करून जातो बरं का? हे म्हणतील वाजे अमुक देव आला आणि तो अमुका तुमका देव आला त्याच्या पाया पडा त्याच्या पाया मी पाडणार नाही. कट्टेवर कर नाही ज्या देवाचे मी न घेत्याचे दर्शन, ज्याच्या कमरेवर हात नसतील अशा देवाचं मी दर्शन घेणार नाही. तू तोच फक्त एवढं मला माहिती, दुसऱ्याचं नाही. अनेक दुसरे मध नाही आता नेमिलिया चित्ता पर्सोनिया दुसरा नाही दुसऱ्या देवाशी नाही म्हणजे बरं ठीक आहे. त्याला निघाले एक त्या गावातून त्या गावात त्या गावातून त्या गावात दररोज कीर्तन दररोज प्रवचन दररोज कीर्तन दररोज प्रवचन. ज्या गावात गेले त्या गावात ते 10-5 लोक मला तरी व्हायची चालली बरोबर बाबांच्या. परत काय गाडी नाही घोडं नाही विशी भरायची नाही का तिकीट फाडायचं नाही चालले. पद्धत अशी या गावात मुक्कामाला आले शिंग्याला, मग सगळे लोक शिंगव्याला नाही जेवायचं कोणाच्या घरी. काही लोकांचा एवढा हा गट आहे ना, तुम्ही जा साई खेळला बाजू पेरी मागा, तुम्ही माहिला वर्ग दा करण गावला, तुम्ही आमक्या, तुम्ही असे सगळे वेगवेगळी कडे जायचे. वेगवेगळ्या गावात मधू करी मागून आणायची काही. आपल्या नाशिक जिल्ह्यात पण आले होते. इगतपुरी तालुक्यात कावनाई नावाचं गाव आहे. कपिल महामुनी नावाच्या ब्रह्मवेत्याने तिथं 5000 वर्ष तपश्चर्या केली होती. त्यांच्या तपश्चर्यानं पुणे झालेली भूमी अशी आजही तुम्ही तिथे गेले डोळे दाखवून बसते तर मूर्खाला सुद्धा समाधी लागते. ज्ञान प्राप्त होत आनंद मी उपा जाऊ तिथं ज्ञानेश्वर महाराज आले. सगळी दिंडी आली तोपर्यंत 5000 लोक जमा झाले होते दिंडीमध्ये. काही प्रवासात 5000 लोकांची दिंडी तिथे उतरली. रात्री झोपले सकाळी पहाटी उठले कपिल धारातील ते स्नान केलं. पाणी गोदावरीचंच होतं. कपिल महामुनी जेव्हा तिकडे गेले तेव्हा ह्या कुशावर्ताचं स्नान करून गेले गोदावरीतून कमंडोत पाणी नेला आणि अनुष्ठान करायला बसते हातावर पाणी घेतलं ते पाणी सोडलं. कपिल मुनींच्या हातातून पाणी पडलं म्हणून त्याला कपिलधारा नाव पडलं. जिथं जिथं कपिल मुनींनी तपश्चर्या केली पाणी हातावर सोडलं ती नदी कोणती असतं पण तिचं नाव कपिलधारा झालं. नर्मदेच्या काठावर तुम्ही गेले अमरकंटकला कपिलधारा तीर्थ आहे. अच्छा अनेक ठिकाणी गंगासागरच्या ठिकाणी सुद्धा तिथं कपिलधारा तीर्थ आहे. कपिल महामुनी तपश्चर्या केली जागा म्हणून पवित्र. तिथे ज्ञानेश्वर महाराज थांबले. कपिला नदी सकाळी स्नान केलं कपिलधारा तीर्थ स्नान केलं. सगळी जण वारकरी मंडळी नित्यनेम नित्यनेमाशिवाय वारकऱ्याने पाणी सुद्धा पिऊ नये म्हणतात.
वारकरी नित्य नेम करायला लागले. कोणी माल जपतोय, कोणाचा हरिपाठ चालाय, कोणी हातावर घेऊन करतोय, कोणी पांडुरंगाची कृपा करतोय, पूजा करतोय. आणि पहिलं काय, आता तुमच्यासारख्या एवढ्या सुखी नव्हत्या त्या माता भगिनी. नदीवर पाणी आणायला जायला लागायचं, आपल्याला सुद्धा जायला लागायचं नदीवरून पाणी आणायचं. त्या गावामध्ये कमलाकर शास्त्री त्रिपाठी म्हणून एक ब्राह्मण राहत होते, क्षेत्रोपाध्याय तिथले कमलाकर शास्त्री त्रिपाठी. त्यांच्या पत्नीचं नाव होतं यशोदा माता. जसोदा नाव होतं पण यशोदा केलं. ती पाणी आणण्याकरता गेली आपल्या मैत्रिणीबरोबर नदीवर, भांडे घासले आणि डोक्यात पाणी भरून डोक्यावर घेतलं, आणलं, जायला लागले. तेवढं जाहीर झालं हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज कुलकर्णी आळंदीकर यांचं जाहीर प्रवचन. साधक प्रवचन आहे का महाराज ते. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो वासुदेवाची होतो अखंड वाचीव देतो. नुसतं ज्ञानदेव ज्ञानदेव असं स्मरण केलं तरी ज्ञानाची प्राप्ती होते. आजही आळंदीला न शिकलेले विद्यार्थी जातात तिथं, आजान वृक्षाखाली नुसतं पोट फिरवतात ज्ञानेश्वरीच्या ओव्या म्हणून, तरी त्यांना ज्ञानप्राप्त ज्ञानेश्वरी वाचता येते न शिकले. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणतात चुकतीला फेर, असं त्यांचा नामाचा महिमा आहे. जन्मामरणाचा फेरा चुकतो ज्ञानेश्वर महाराजांच्या नुसत्या नावाने. एक तास प्रवचन ऐकलं मंत्रमुग्ध झालं. कोणी मनुष्य असतात आईबाप थांबून राहतो. एक तासाने प्रवचन संपलं. अरे बापरे, एक तास झाला आपण इथंच उभे, चला लवकर घरी जायला पाहिजे. त्या माऊल्यांनी ते विसाव्याचं पाणी परत ओतून दिलं, परत नदीमध्ये गेल्या कपिलामध्ये, पुन्हा भांडी विसळली, भरली, डोकर घेतली, निघाले. हरिभक्त परायण नामदेव महाराज पंढरपूरकर यांचं जाहीर कीर्तन. तसे साधक कीर्तन आहे का नामदेव नामदेव महाराजांचं कीर्तन. म्हणजे पांडुरंग देव परमात्मा त्या कीर्तनामध्ये नाचत होते. नामदेव कीर्तन नाचत नाही महाराजाचा. तुम्ही आतापर्यंत लय कीर्तन कर नाचवले, देव नाचवणं सोपं नाही एवढं. आमच्या कीर्तनात कोणी पांडुरंग नावाचा असेल तर डोळे दाखवून कीर्तन ऐकतो. पण ते नामदेवाचं कीर्तन दोन तास कीर्तन ते तशाच मावल्या उभ्या राहिल्या डोक्यावर हंडी भांडी तशी. दोन तास आधी कीर्तन संपलं, जय विठ्ठल झाले. मग अरे बापरे, किती वेळ झाला तर पुन्हा ओतून दिलं पाणी, पुन्हा ते विश्वाचं पाणी, पुन्हा भांडी भरली, निघाली, तुरु 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 कोणी गेले. शिंगवेकर मंडळी, जर तुमची बायको 3 तास नदीवरून आली नसती मग गाडीला किक मारून लगेच पाहायला गेले असते नाही, तर आता किकची गरज नाही. हॅलो, अरे किती टाइम झाला, बुडाली का पाहिलं असतं नाही एखाद्या. पण ते मर्यादा होती मला, बोलत नव्हते पती पत्नी कोणाच्या समोर, कोणाच्या लगेच पाठीमागं उठून जायचं परवानगी नाही. बाजारला चालले तरी 2 नाड्या अंतर ठेवून चालायचं, मागं पाहायचं नाही त्याने आधी का गेली, जाणारच नाही माहिती ती. कमलाकर शास्त्री त्रिपाठी घराच्या पोसरीमध्ये पाठीवर अशी पाठीमागं हात बांधून आणि फेरा मारत होती. ती आधीनंतर पाहिजे इतका वेळ. ओ काय सांगायचं स्वामी, संत आले आपल्या नदीवर, काय प्रवचन काय कीर्तन. अरे बापरे, त्या महाराजांचं ज्ञान असं अख्खे आयुष्य मिळून निघालं महाराज, आयुष्याचे कळलं ते आम्हाला कळलं स्वामी. आतापर्यंत मी तुमच्याकडे काहीच मागितलं नाही, चोळी बांगडी सुद्धा माझ्या भावानेच केली मला.
आता एक मागणं मग स्वामी, संत भोजन आपल्या घरी घ्या, संतांची पंगत, संतांना आपल्याकडे जेवायला बोलवा. ही ज्याला इच्छा होईल ना महाराज, त्याच्यासारखा भाग्यवान कोणीच नाही. ऐका, आपल्या घरी बोलवा ना संतांना. कमलाकर शास्त्री त्रिपाठी खूप भाऊक होते, धार्मिक होते, त्यांच्याही मनामध्ये भावना निर्माण झाली. बरं ठीक आहे ठीक आहे, लगेच जातो बोलवायला. लगेच कोट घातला महाराज, पगडी घातली, काठी घेतली, हातात निघाले. हा संत संप्रदाय पाठात समुदाय पाहिला महाराज मोठा, थोडा आनंद झाला डोळ्यांनी महाराज. ऐका, आता याच्यात सगळ्यात प्रमुख कोण असेल याच्यामध्ये? कोण या दिंडीचा चालक मालक असेल? चांगला दांडगा दुंडगा असेल, पंचर माळी असतील, गळ्यात मोठा गंध लावलेला असेल. म्हणून ते अशा व्यक्ती जवळ जाऊन उभी राहिली, ती होती सावता महाराज. सावता महाराज साधी गोष्ट नाही महाराज, हे असा एक एक दंड होता सावता महाराजांचा, तगडगडी होता. मी शहाच्या पिरुदार होते, तुम्ही फोटो का सावता महाराजांचा असा रुबाबदार. त्यांच्याच समोर गेले, जय हरी. ते म्हणजे जय हरी काय? म्हणजे मी कमलाकर शास्त्री त्रिपाठी इथल्या या गावचा क्षेत्रोपाध्याय. बरं मग आमच्या सौभाग्यवती आल्या, आता सकाळी तुमचं कीर्तन ऐकलं, प्रवचन ऐकलं, फार आनंद झाला. आम्हा उभयतांची अशी इच्छा आहे आपण आमच्या घरी संत भोजनाला यावं सगळ्यांनी. काही काही लगेच वर बोट करून बेरली, मोठं जेवण मोकळे झाले. ओ चालेल चालेल, काय बोल नका कोण नाही जमणार महाराज, त्यांनी सांगितलं जमणार नाही. म्हणे का? म्हणे आम्ही काही एक दोन जण आहे यायला, 5,000 लोक आहे तुमच्या घरी. अरे तुमचं दिवाळ निघाल ना सगळं. हे म्हणे काही नाही, ईश्वर कृपेनं, पांडुरंगाच्या कृपेनं, धनधान्य संपत्ती सगळं आम्हाला भरपूर विपुल प्रमाणात दिलेलं आहे. लोकही आमचं ऐकतात, सगळे मदत करतील, सगळे मिळून स्वयंपाक करू, सगळं गाव माझ्या पाठीमागे उभं आहे, तुम्ही काही काळजी करू. तरी नाही जमणार नाही, चला ना. तुम्हाला पाया पडायला लागली, नाही म्हणाला, कातवले ते रागवले थोडे, अपमानित केलं महाराज. खरंच अपमानित केलं असेल का संतांनी? संत अपमानित करता कोणाला? पण त्यांचं अपमान करणं असे एखादी आई आपल्या लेकराला सांगते, कारट्या सावलीत मर, उन्हात नको मरू. ते मरावा अशी तिची इच्छा आहे का? आणि मरायचं असं तर उन्हात मिळलं काय, सावलीत मिळलं काही फरक आहे का? त्याला चांगलं होण्याकरता ते ऐकत नाही म्हणून असं सांग नाही. कमलाकर शास्त्री त्रिपाठी ऐकत नाही म्हणून सावता महाराज असं बोलले. राग राग नाराज झाले, गेले निघून, डोळ्यात आशू आली. अपमान झाला त्याचं वाईट नाही, पण संत घरी येत नाही आपलं पुण्य नाही तेवढं. संत घरी यायला भरपूर पुण्य लागतं महाराज. तुकाराम म्हणतात, त्यांची सेवा माझ्याकडून घडावी, देवाच्या करता मी काय पुण्य करू. कोण पुण्य त्यांचा होईल, कोण पुण्य त्यांचा होईल, कोण कोणत्या प्रकारचं असं पुण्य करू. त्याच्या योगाने मला संतांची सेवा केली. घरी गेले, रडू लागले पत्नी समोर. पत्नी म्हणे काय झालं? आपलं भाग्य, आपलं कर्म, आपलं पुण्य तितकं झालेलं नाही. संत आपल्या घरी आले, कमी पडलं कुठंतरी नाही म्हणले संत. तिलाही मोठं वाईट वाटलं, रडू लागली. एवढे थोर संत आपल्या गावात आले, आपल्या घरी जेवायला पंक्तीला नाही. दोघंही रडू लागले एकमेकांसमोर. त्यांना 5 वर्षाचा एक मुलगा होता, त्याचं नाव गोपाल होतं. तो आला, आई बाबा का रडता तुम्ही? बार भावाने ते मुलगा बोलला, आई बाबा तुम्हाला कोणी मारलं का रडता? म्हणजे बाळा आम्हाला कोण मारली का रडता? तुझे बाबा गेले होते संतांना बोलवायला, संत आले नाही आपल्या घरी, संत येत नाही. जेवायला बोलायला गेले होते त्यांना, एवढंच ना. मग मी जातो ना, ते मुलगा भिर्र भिंगरी सारखी करून गेलो नदीवर. त्याचं मोठं भाग्य महाराज, ते नेमकं नामदेव महाराजांसमोर जाऊन उभं राहिलं. तर नामदेव महाराज तसं पाहण्यासारखं काहीच नव्हतं बरं का, तुमच्यापेक्षा असं उद्बत्ती छाप होती. बारीक तुम्ही पहा नामदेव महाराजांचा फोटो, विना जाड आहे नामदेवपेक्षा. नामदेव महाराजांच्या समोर जाऊन उभं राहिलं. नामदेव महाराज ध्यान करीत होते आणि हे पोरगा असं कमरेवर हात ठेवून त्यांच्या समोर उभं राहिलं. नामदेव महाराजांनी मनात जे ध्यान केलं होतं ना, समचरण सांद्र निलांब जगणित पाणीनम मंडनम तरुण तुलसीमाला कंधरम कन्यानेत्रम सदैदेवला तर विठ्ठलम चिंतन, असं विठ्ठलाचं चिंतन केलं. डोळे उघडले तर समोर खरंच विठ्ठल उभा दिसला. त्या मुलाच्या पायावर साष्टांग जनवर घातला महाराज.
नामदेवानी म्हणे पांडुरंगा जसा आत होता तसाच बाहेर उभा राहिला. आत हरी बाहेर हरी इकडे पावी तिकडे बाई हरी वाचून तुझे नाही. सगळीकडे देवा सर्वत्र असणारा विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला तुम्ही दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल समोर दिसता तो विठ्ठल. तेव्हा तुम्ही ओ माझं नाव विठ्ठल नाही मी पांडुरंग नाही माझं नाव गोपाल आहे. म्हणजे देवा किती नाव तुला कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ या नामाचे निखळ प्रबंध अहो तुम्ही काय देवा सगळे कितीतरी नाव आहे तुम्हाला किती गुण अनंत गुण माझे असा मी ते म्हणून अनंत म्हणते देवा. म्हणते म्हणजे कहो त्या पांडुरंगाचा तुम्हाला एवढा कनवाळा आहे पण त्या पांडुरंगाच्या आई बाप मरायला लागले त्याची दया येत नाही का तुम्हाला. म्हणजे काय झालं म्हणजे आमचे बाबा आले होते सकाळी संत भोजनाला बोलवला तुम्ही नाही म्हणून अपमानित करून त्यांना पाठवलं म्हणजे कोण म्हटलं मी नाही काही म्हणलं म्हणे कोण बोललं रे मी बोललो मी का आपण एवढे 5,000 एकाच्या घरी जायचं एकाला त्रास द्यायचा योग्य आहे का तुम्हाला काय करायचं ते म्हणता ना त्यांचे ऐपते ठीक आहे काय अरे जा बघ सांग पांडुरंगा सांगा तुमच्या माता पित्यांना मी येतो म्हणून आई बाबा संत येत आहेत आपल्या घरी जेवायला तयारी करा 5 वर्ष जंगलावर तुम्ही विश्वास ठेवला असत हे कारण काही म्हणतंय म्हणजे त्यांनी विश्वास ठेवला महाराज संस्कृती संस्कार त्यावेळेची अशी होती. आपलं मुलगा कदापि खोटं बोलणार नाही त्यांना माहीत होत. सगळ्या गावामध्ये दवंडी पिटवली सगळे कार्यकर्ते बोलवले एकत्र मोठे चुलंग नव्हते नांदा होते पूर्वी नान आपल्या गावात एक ट्रॅक्टर भरपूर मालपोय करीतच होते ना पहिले आम्ही डोळ्याने पाहिलेले 4 दिवस पुरवले एवढे चोरून ठेवले होते. आता त्याला लई दिवस झाले तुम्ही काही करू शकत नाही माझं पाटीला असून सरपंच असून मला काय करा आता काय करणार तुम्ही आता आहे का पुरावा काही तुमच्याकडे विनोद आता भाग सोडून द्या. पण नांद होत्या मोठमोठ्या त्यावेळी जेवढं काय होतं महाराज काय जेवण लापशी भात कढी त्याच्यात खूपही आनंद होता. चोऱ्या दाऱ्याला मनुष्य सागर करून वाढत होता आता कार्यालयात नेतात ते लोक आंघोळी करते का नाही माहिती ते आपल्याला वाढायला येणार येईन कारण निर्माण करायला वाढीत आणि तेच खायचं आपण राजा राणी बरं ते काय आग्रह करते नाही कोणाला आपण म्हणलं ना नाही चाललं पुढं त्याला काय करायचं तसं सोयऱ्याला आपण आग्रह करून वाढीत होतो घ्यावं थोडं घ्या असं तसं नाही आनंद होता त्याच्या मनामध्ये. मोठा स्वयंपाक तयार सुरू झाला सगळं गाव विलगलं. 2 वाजले त्या मुलाला भूक लागली आई मला भूक लागली थांब थोडं थांब थोडं थांब थोडं मग काम सांगायचं जा तांब्या जा पाणी आण जा आमकान जा तुमक कामात अटकलं का मग लक्षात भुकेची आठवण येत नाही तुम्ही पहा ज्या दिवशी तुम्ही रिकामे असते त्या दिवशी तुम्हाला जास्त भूक लागणार आपण कामात असलं तर सगळं घरचे माणसं म्हणतात ते घ्या ना जेवण लवकर 2 वाजले ना तुम्ही त्यामुळे लाईट जाणार आहे थांब एवढं होऊ दे एवढं कांड झालं का मग असं भूक लागत नाही पण त्या मुलाला भूक लागली त्याला काम सांगितलं 4 वाजले आता तर खूपच भूक लागली तिला वाटलं जर आपण आधीच दिलं तर संतांना उच्चिष्ट कसं द्यायचं उष्ट खाऊ घालायचं का मग आता नाही का ही सगळी संत मंडळी व्यवस्था मी थांबलो का नाही सर विठ्ठल विठ्ठल आता लई भूक लागली आता दे मला जेवायला जा त्या माळ्यावर तेवढी 2-4 लाकडे तेवढी काढून आण सरपणाचे लगेच तुला वाढते. ते मुलगं गेलं जुनं सरपण होतं माळ्यावर सर ते नव्हतं छोटा लाकडी त्याच्यावरून चोरलं ते तिथे गेलं माळ्यावर आणि ती लाकडं काढायला लागलं त्याच्यात बसत आता भुजंग काढा बऱ्याच दिवसाचा त्यांनी त्या मुलाला दंश केल्यावर जर आई असं मोरणे ते बोरडं ओरडलं पडलं आईला जाणीव झाली आई लगेच वर गेली पाहिलं त्या मुलाला ओरडलं तर तिथून तो सळसळ जाताना काळा नाक पाहिला टाव फोडला तिने कमलाकर शास्त्रीने ऐकलं शास्त्रीने तोंड महत्भाग्याने संत आपल्या घरी आता हे गेलं तर गेलंच हे काय जिवंत होणार पण जे आलेले संत आहे ती निघून जातील बातमी कळीत असंच पाळण्यात नेऊन टाक संतांना जेवण दे संत भोजन झाल्यानंतर संत गेल्यावर तुला काय रडायचं तेवढं रड काय शोभ व्यक्त करायचं तेवढं आपण करू. खरोखर छातीवर दगड ठेवला महाराज त्या माऊलीने मुलगं पाण्यात घातलं डोळ्यात अशी मारत नव्हते पण जड अंतकरणाने ती तसंच ती करू लागली. 5-5:30 वाजेचा टाइम झाला सगळे संत आले स्वयंपाक संपला लोकांनी पंक्ती बसवल्या हरी वदन पहावया बहुदृष्टी भुकेल्या म्हणून पंगती बहुता मंडला का
बसवले महाराज. पत्रावळ्या वाढल्या, मीठ वाढलं, भात वाढला, कढी वाढली, लापशी वाढली. या पाणी हातावर, पाणी फिरवायचं काम चालत. ब्रह्म अर्पण ब्रह्म हवी ब्रह्मग्रो ब्रह्म ना उत्तम ब्रह्म देव गंतव्य ब्रह्म कर वदनी कवळ्या घेताना मग कुंडलिका वरदा झालं बसायचं का. थांबा थांबा रामदेव महाराज म्हणले. आता खरं म्हणजे दिंडीमध्ये चालणारे काही सगळेच भाविक राहतात का. मी 1983-84 ला तिथून गेल्यावर कोठूरला राहत होतो. मी कोठूरहून मी एक दिंडी काढली होती पायी पायी. कोठूर ते त्र्यंबकेश्वरची दिंडी ती मी सुरू केली होती. त्या 3 वर्ष मी चालवली, पुढे त्यांच्या स्वाधीन करून दिली. 5 रुपये वर्गणी काढली होती फक्त त्या टायमा. एक माड सांगवीला आमच्या कोंडाजी मिस्टरांकडे जेवणाची व्यवस्था झाली. दुसरी खंबाळ्याला त्र्यंबकराव मोऱ्यांकडे झाली. आणि तिसरा ठेपाणा होता आम्हाला कुठं थांबायचं म्हणून मी जनार्दन स्वामींकडे गेलो होतो. म्हणलं बाबा आमची दिंडी आम्हाला थोडी जागा देता का. बाबा म्हणे किती माणसं आहे रे भाऊ. म्हणलो 50 एक आहे. बरं आण राहते रे कोपऱ्याला, पण लई दडपे नको आणू बरं का. म्हणलं बाबा दडपे म्हणजे काय. म्हणे ते फक्त दडपाय पुरतेच दिंडीत राहते. आता कळलं का. मला कळलं नव्हतं दडपे म्हणजे काय. विठ्ठला विठ्ठला दडपे होते त्या दिंडीत. काही काही ते ज्ञानेश्वर महाराजांच्या दिंडीत सुद्धा ते काय आताचे असं नाही. तेव्हापासून ते म्हणे ओ आता काय राहिलं आता बसा ना. काय बसा ना म्हणजे काय. ज्या पांडुरंगाकरता मी इथं आलो त्या पांडुरंगाला आमच्या पंक्तीला बसवा. शास्त्री आणा त्या पांडुरंगाला. ओ तो थकला झोपला आता नंतर उठल्या. ते बाकीचे म्हणे हा मग चालेल ना नंतर काय म्हणा चला. काय घेणं नाही त्यानं. भजन नाही, कीर्तन नाही, प्रवचन नाही. फक्त बाय पुढे जाऊन या कधी फूक मारली का झालं का. आणा पांडुरंगाला. त्यांनी सांगितलं थकला दमला ते काही चालणार नाही आणा. ते काही कोणी आणते ना. आईच्या डोळ्यात पाणी पाहिलं. माऊली समजलं संतांना काय लागतं महाराज. त्यांना न करता सगळं त्रिकाल त्यांनी येते सगळं समजलं. सावता महाराज उठा आणा त्या पांडुरंगाला. सावता महाराज. सावता महाराज म्हणजे मिलटली की फौज निघाली नाही. तरत 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 चालत आणि काढलं मुलगा बुधळीतून बाहेर. काढल्याबरोबर त्याची माना अशी पडलेली आहे, जीभ बाहेर आलेली, डोळे पांढरे झालेले, फेस येतो तोंडातून बाहेर. ते दडपे उठले ना म्हणे चला आता काय ते जेवण होते गेलं ते. नामदेव महाराज बसा गड भात खायचा होता तेव्हा लगेच. आणि आता त्यांच्यावर संकट आलं. आता निघून चालले. कोणी उठायचं नाही. पांडुरंगाची शपथ आहे. हे मुलगा जिवंत झाल्याशिवाय कोणी जेवायचं नाही. पहा म्हणे याच्या बापाने शिकवलं का. गेलेले माणसं उठतील का. उठलो होतं का कोणी आजपर्यंत. थांबा. मग ज्ञानेश्वर महाराजांना सांगलं माऊली तुमच्या नादी लागून आलो. काय शब्द आहे नादी लागून आलो. तुमच्या संगतीनं आलो. तुम्ही सांगितलं होतं आनंद मिळतो. आणि हा आनंद आहे का माऊली. तुम्ही योगी आहे ना. तुम्ही या राजी बोलता का माऊली. म्हणे मला तेत नेनते काही धारणेमध्ये सगळे टाणाटोनाचे सगळे जादू मंत्र जे बसपणवी होतील ते चेंडिंबून आले काला दाखवतात. आता ते लोकांच्या मनातून काढायचंय. त्यांच्या मनामध्ये शुद्ध नामस्मरणाने काय काय घडते, भक्तीचं महत्व, भक्तीची ताकद त्यांना दाखवायची. नामस्मरण वाचून, नामस्मरण वाचून दुसरं साधन वापरायचं नाही आपल्याला.
कोण संत म्हणाल आपल्याला? तेची संत, तेची संत ज्यांचा नेणती काही टाणाटोणा नामस्मरणा वाचून नामस्मरण करायचं. तुमच्यात नामस्मरणाची ताकद आहे ना, तुम्ही नामस्मरणाच्या बरोबर पांडुरंगाला जेवायला घातलं, दूध पाजलं, दिवळ फिरवलं, फिरविले दिवळ जगामध्ये ख्याती नामदेवा हाती दूध प्याला. मग हे करा आता, दाखवा नामस्मरणाची ताकद. नामदेव महाराज म्हणले बर, तुम्हाला आमच्या भक्तीची ताकद पाहिजे का? उठले नामदेव महाराज, एक दगड घातला एवढा सुरसे महाराज आणि सांगितलं पांडुरंगा एक तर मी जायला तयार नव्हतो, तू बळजबरी केली म्हणून मी आलो आणि दोघांना सुख देण्याकरता आलो. काय उद्देश होता? वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाची. आणि सुख झालं का दुःख झालं त्या बिचाराने 5,000 वारकऱ्यांना देऊ घातलं आणि त्याच्या घरात असा प्रसंग कदापि होऊ देणार नाही. देवा आताच्या आता येऊ नये मुलगा जिवंत कर, अन्यथा मी या दगडावर डोकं आपटून माझा कपाळ मोक्ष करून जीव दिली. तीन म्हणेपर्यंत आला तर बरा, थांबले नाही केलं सुरुवात. एक दोन मध्ये साडी माडी नेम काहीच नाही, डायरेक्ट ती पिवळा पिता पांडुरंग परमात्मा खाली उतरले. नामदेवाने एका ताटलीमध्ये त्यांचे पाय धुतले, चरण प्रक्षालन केलं आणि त्या चरणीचा तीर्थ त्या मुलाला पाजला. अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम नारायणम पादोदकम तीर्थचे त्रिधारी आम्ही हम. ते पाणी त्याच्यात पाजलं, ते मुलगा उठून बसलं. पुंडलिकावर पांडुरंगाच्या नावाचा गजर झाला, सगळ्यांनी गजर केला, नामदेवांनी गजर केला, उठून बसलो. महाराज ही संतांची ताकद, नामस्मरणाची ताकद त्या ठिकाणी दाखवली. ऐका बाळापोटी माहेरी घेल मेले माणूस जिथं उठवी वेळ काळा देग्रासिलाईसा वासून बोलतो. मेलेल्या माणसाला जिवंत केलं आणि ते मुलगा त्यांच्या पंक्तीला बसलं. हा महिमा संतांचा आहे महाराज, नव्हे हा सामान्य महिमा संतांचा. संतांचा महिमा सामान्य नाही, भक्तीचा महिमा सामान्य नाही, नामस्मरणाचा महिमा सामान्य नाही. आणि आज त्याची गरज आहे ही भक्ती. हा नामाचा महिमा, हा संत महिमा, हा कीर्तनाचा महिमा, परमार्थाचा महिमा कोणी सांगत नाही. आणि जोक सांगत बसतात महाराज, त्यांनी लोक बिघडले त्या कीर्तनाने, करमणुकी झाल्या पण परमार्थ शिल्लक राहिला नाही, भाव राहिला नाही, संवेदना राहिल्या नाही, पुण्य तयार होत नाही त्याच्यानंतर. पुण्य नसतं का मग दुःखच निर्माण होत. आणि म्हणून आज त्याची गरज आहे संत चरित्र. भगवान सांगतात माझं राहू द्या माग, माझं नाही सांगितलं तरी चालेल. ते भक्त मद निरुते आवडते प्राणाही परवते, जे संत चरित्रा ते प्रशंसती. संतांचं चरित्र जे सांगतात ते मला आवडतात, त्यांचं दुःख मी दूर करतो. नामदेव महाराजांनी ते मुलगं उठवलं, सगळीकडे जे जयकार झाला, तिथून दिंडी निघाली. कमलाकर शास्त्रींना यशोदाबाईला आशीर्वाद दिला, मुलाला आशीर्वाद दिला, तिथून निघाले. अनेक प्रकारे फिरत फिरत संपूर्ण भारतभर सगळं सांगायला गेलं, एवढं जाड पुस्तक गेलं, एवढा ग्रंथ झालेला आहे. सगळं सांगणं शक्य नाही करा. तुम्ही मला त्याच्यावर वर्षभर कीर्तन करायला सांगते तरी एक एक कथा सांगत चुकून का काय, पण ब्रह्मदेवानी तुम्ही आता माझ्यावर 15 दिवस होते, ब्रह्मदेवानी माझं मेमरी कार्ड जरा वेगळंच टाकलेलं आहे असं मला वाटतं, कंपनीची वेगळी, माझ्या काही लक्षात राहतं महाराज. भाऊसाहेब आहे
नको त्याच सांगतो नाही ते काय झालं हे देणार ते माझ्या विठ्ठल विठ्ठल माझ्या इतकं डोक्यात बसलेले मी सर मी आठवीला नवीला असतानाच मी भक्ती विजय वाचला दोन तीन वेळा वाचला आणि मी गावात पोथे वाचत होते लोकांना माहिती मला वर्षभर कपडे विकत नव्हते घ्यायला लागत भावणार आहे मी का बाबा अशा रीतीनं संपूर्ण भारतभर फिरले ते पंजाब मध्ये अमृतसरच्या जवळ घुमान नावाचं गाव आहे घुमान नामदेव भवन म्हणून 100 वीघे जमीन आहे त्या संस्थाला तिथं आपली परमणीचे नामदेव नारायणदास महाराज राहत होते आम्ही गेलो आमच्या गाड्या तिथं गेलो का आम्हाला सिलेंडर सुद्धा बाहेर काढून देत नव्हते पीठ मीठ काहीच नाही सगळं त्यांचं त्यांच्यातर्फे सगळं राहायचं आम्हाला ते नारायणदास महाराज एकदा मला बोलले आपल्या गावाशी निगडीत प्रसंग आहे म्हणून सांगतो ते मला बोलले म्हणे महाराज पंढरपूरला 31 कार्यक्रम आहे जुलै 31 जुलै होती त्या टायमाला आम्ही जूनमध्ये गेलो त्यांच्याकडे 31 जुलैला पंढरपूरला कार्यक्रम मी विमानाने येणार आहे मी पुण्याला उतरणार आहे माझं बुकिंग झालेलं आहे फक्त मला पुण्याला 4:45 घेणारा कोणीतरी मनुष्य पाहिजे गाडीनं त्याच्या घरी नेऊन त्यांनी मला आंघोळ पांघोळ करून माझा नित्यनेम करून मला डबा करून द्यायचा आणि पंढरपूरच्या गाडीत बसून एवढं होईल का तुमच्याकडून म्हणलं महाराज मी राहतो नाशिकला पुणे फारला आम्ही आमच्यापासून 200 किलोमीटर वेळेवर नाही पोहोचत पंचायत होईल मग माझ्या गावात आपल्या गावच्या एका माणसाचं नाव माझ्या लक्षात आलं तो पुण्याला राहतो तो धार्मिक आहे शहाजी गोविंद पिठे साहेबाला फोन केला म्हणलं अशा असा प्रकार मग लगेच तयारी म्हणजे बोला महाराज महाराज बोलले त्यांच्याशी त्या महाराजांनी मला नामदेव महाराजांचा इतका महिमा सांगितला तिथं त्यावेळेस 2-2.5 तास त्यांच्याजवळ बसलेलं होतं म्हणजे मला इतके वर्ष झाले मला वाटत नाही असं मी महाराष्ट्राच्या बाहेर म्हणून परिस्थितीत महाराष्ट्रासारखी नामदेव महाराजांसारखी किती दिवस होते नामदेव महाराज पंजाबला आहे का कोणाला भाई तुम्ही का तर वाचलंय तुम्हाला येत नाही म्हणून तर आम्हाला इथे बोलवित 18 वर्ष होते नामदेव महाराज जे नामदेव महाराज पंढरपूर सोडायला तयार नव्हते ते नामदेव महाराज 18 वर्ष पंजाबमध्ये होते आपल्या महाराष्ट्रात काय नामदेव महाराजांची पुण्यतिथी साजरी करतील एवढी मोठी पुण्यतिथी तिथं नामदेव महाराजांची प्रत्येक जण आपल्या घरात काहीतरी प्रसाद करून आणतो रस्त्यावर आणतो वाटायला बोलात आम्हाला आडवे होतात महाराज थोडा भोजन करू महाराज थोडा आपलं सरबत लिहिलो महाराज थोडा दक्षिणा सुद्धा देतात त्या नामदेव भवनामध्ये आपण जर गेलो मी पंढरपूरला आलो असं जर सांगितलं ते लोक आपले चपलं पुसतात दाद्या तुम्ही पाहिलं असेल तुम्ही गेले असेल तिथं आपल्या गावचे पुष्कळ लोक जाऊन आले असतील पिठे साहेबांनी तिथे ते केल्यामुळं आणखी आम्हाला तिथं आमची सोय खूप चांगली लागायला तिथं त्या घुमानला जेव्हा ही दिंडी गेली त्या टायमात तेव्हा पाणी नव्हतं प्यायला रखरखीत असं ऊन पडलेलं होतं 30 किलोमीटरच्या अंतरावर कोणाला पाणी प्यायला मिळालं नाही 30 किलोमीटर अंतरावर त्या घुमानला एक विहीर दिसली तिच्यात असं 3 बोट बुडतील एवढंच पाणी होतं त्याच्यात बादली बुडत नव्हती तांब्याही बुडत नव्हता आता काय करायचं ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेव महाराजांची परीक्षा घेण्याकरता विचारलं म्हणजे नामदेवा मी योगी मला सूक्ष्मरूप धारण करता येतं मी तुम्हालाही सूक्ष्मरूप धारण करतो आपण दोघं जणून पाणी पिऊन येऊ नामदेव महाराज म्हणले आमचा वारकरी संप्रदाय असा आपल पोट्या नाही सगळ्यांचा अधीन मग आपण एकमेका देवमुखी सुखेरी दुसऱ्याचा विचार करणारा संप्रदाय आमचा आधी कारण लावून जेवणाऱ्याचा संप्रदाय नाही आमचा मग नामस्मरण करील देवाला बोलील माझ्या पांडुरंगाला सांगेल माझा विश्वास आहे त्याच्यावर जगात विश्वास ठेवायला दोनच आहे एक देव आणि एक संत देवाला सांगितला तुझ्या पायी मज झाला असे विश्वास आणि संताला सांगितलं संताचे पायी हा माझा विश्वास म्हणून नमस्कार सुद्धा दोघांना पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण तिसऱ्याला नमस्कार नाही एकदा म्हणजे महाराज तुम्हाला माहित असते तुम्ही गातात वाचले नाही म्हणजे तिसऱ्याला नमस्कार केला म्हणलं कोणाला आम्हाला तुम्ही एवढ्या लायकीचे तुकाराम महाराज तुम्हाला नमस्कार करतील मग तुम्ही वाचत नाही लागून या पाया सकळांच्या पाया माझे दंड विनवितो सकळ जना करो जोडून आमच्या नाही पाया पडले महाराज दादा हसायला म्हणते हो ते पाया पडणं म्हणजे काय पाया पडणं का खरंच पाया पडले का आपली लायकी म्हणजे मग कसं काय म्हणले कसं काय बघ लिहिलं नवरा बाई तुझं घरात भांडण झालं आणि ती बाई नवऱ्याला अरे तुरे करायला लागली शिवाय द्यायला लागली मग तो म्हणतो हे माझी आई तुझ्या पाया ते काही श्रद्धेने पाया पडतं का तिच्या कीर्तनाच्या कसं दारोडी उठलं
लागलं बोंबडाला मग कार्य करणार आता तुमच्या पाय ते पाया पडायच्या लायकीच आहे का मग तिरून हटकण्याकरता उपहासाने पाया पडावं लागत तस म्हणजे मराठीत म्हण आहे बामट्याला मारलं पिड पुढं काय हा बामट पण तुम्हाला बसायला दिलं आमच्यासारखं बाबा नेला आहे कधी घरी तर बाबाला काय माहिती हा कोण आहे काय म्हणून चला मारा चहा घ्यायला मला वाटलं आहे भाविक चला पण ते असं होतं ते घरी काहीच काम करीत नव्हतं उलट घरच्यांना पिऊन त्रास द्यायचं त्यांचे पैसे ते मजुरीनं बदल दिसून द्यायचं त्यांना त्रास द्यायचं त्याला घरात काडीची किंमत नव्हती आणि ते मारा झालं घरी येऊन गेलं लांबून आला बायकोला ए मारा झाले चहा ठेवा त्या बायला असा राग आला तिनं असं ते तुटकं पिलं होतं घरात तेच शिकून मला महाराज म्हणजे कोण काय प्रकारे म्हणे बायकोचं लय प्रेम मला बसायला दिलं म्हणे मग तेव्हापासून ते म्हणता येईल बामट्याला मारलं पिड बामट म्हणत मला बसायला दिलं मग हे तुकाराम मारलं आपल्याला पिडच शेकून मारलेलं आहे आपण त्याला नीट वागावा म्हणून ते सांगितलं विश्वास ठेवायला दोनचे माझा देव आहे त्याच्यावर माझा विश्वास आहे माझ्या पांडुरंगाला मी विनंती करू चार दिवस त्यांनी नामस्मरण केलं बिगर पाण्याचा आणि चौथ्या दिवशी कारंजा चुडाला मारा त्या विरती तो आजपर्यंत त्या कारंजाच्या पाण्यावर तिथली भूमी सुजलाम सुजलाम झाली आज करोडोपती झाली ते लोक तिथली नामदेवाच्या संस्थाला तेवढी जागा देऊन टाकली त्यांनी तिथेही भरपूर पिकत असे अनेक चमत्कार एका मुस्लिम राजाने गाय मारली होती गाय कापून टाकली नामदेव महाराजची परीक्षा पाहण्याकरता नामदेव महाराजांनी नामस्मरणी ती गायही उठवली असे अनेक चमत्कार केले इतके चमत्कार केले का त्याला माप नाही काही इतकं त्यांची गाथात वाचत होती आणि मग सगळं करून शेवटी पंढरपूरला आले कारण आपल्यालाही पोहोचायचंय लवकर ऐक पण तरी दहा 15 मिनिटं तुमचे मी अधिकाराने मी या गावचा माझा जन्मभूमी असते पण मी तुमच्याकडून आधी 15 मिनिटं मिळवणार ऐका तिथं नामदेव महाराजांच्या सहित सगळे संत आले 5000 लोक पांडुरंगाच्या दरबारात पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि मग पांडुरंगाने विचारलं सगळ्यांना क्षमकुशल कसा झाला प्रवास काय झाला कसं काही आणि मग नामदेवाची पाळी आली नामदेवाची वेळ जेव्हा नामदेवाला विचारलं नामदेवा माझ्या साधू संतांच्या संगतीमध्ये जायला तू तयार नव्हता मी बळजबरीनं पाठवलो काही त्रास केला त्याला कसं काय वाटलं माझ्या साधू संतांच्या संगती मग नामदेव महाराजांनी पांडुरंगाला त्याचं उत्तर आहे अभंगाच्या पहिल्याच्या
साधे चाधे का आजचा दिवस फार कसा गेला. 2 वर्षामध्ये शिंगरे गावाला असा आनंद मिळाला सन्मान करताना अशा प्रकारचं सुख सगळे चालू संत मग योग्य झाली ती गोळा सगळे आले इथं गुणवान माणसं गंधर्व स्वरगोलिकेचे गायन करणारे असे विनयकरी महाराज आमचे प्रत्यक्ष नारद मुनी अँटीन आहे का नाही. नारदाचं सगळ्यात मोठं हत्यार म्हणजे अँटीनाची सगळीकडे रेंज राहते कुठे टावर म्हणजे टावर. मृदुंगाचार्य आमचे गुरुवारी हरिभक्त परायण धवन सर नाही का आमच्या हरिभक्त परायण यांचं नावच विसरून गेलो मी. तुषार महाराज त्या दिवशी भजनातही फार सुंदर वाजवलं त्यांनी त्यांचे मगाशी थोडं फोट शूटिंग करून घेतलं तुमचं मी दाखवायला तिथं आमच्या मृदुंगाचार्यानं हरिपाठाचं शूटिंग केलं. काय महाराज येतं जाऊ द्या ही बात आहे मगाचे ते लुप्त झाले तारे एवढा हरिपाठ मंडळी भजनी मंडळी शंकरपुरी महाराज भजनी मंडळी सगळी मंडळी मग असे नाचत होते इथं हरिपाठात. आता का मला लाजले का काय तरी पण मग आलंय ना त्याच्या हरिपाठात मी शूटिंग करून घेतलं त्यांचं. मला वाटत नव्हतं साहेब रत्नात एवढं नाचत असेल मला वाटलं नव्हतं कधी असं फार असं नसन मनाय जमणार नाही. मला डॉक्टर मनाय केलं त्या नात्या माझं बायपास झालं मागच्या वर्षी मला मनाय केलं त्यांनी नात्याला नाचू नका म्हणून मी जरा नाही तर या मृदुंगावर असं वाटायला लागलं आता कोणी कुठं नाही मी काच पाय आपाप हालायला पाहते पण मी स्वतःला थोडस हे सुख आहे बरं तेच नामदेव महाराजांनी सांगितलं पांडुरंगाला देवा संत संगतीचे काय काय त्या संत संगतीचे सांगाव आपापर भाव नाही बाबायला वेगळी पंगतन असं नाही सगळ्यांना सारखं आपापर भाव नाही हा माझा आहे तो त्याचा आहे काहीच नाही सगळे एकच सगळे एकच. आणि ते तर ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ महाराज सोपन काका मुक्ताबाई अहो येतो साधूचे आणि साधूचं तर मला मी वैभव पाहिलं ना तर मी त्रिवार सांगेल तीनदा सांगेल का या कधी गोष्ट ना महाराज तोडत नाही महाराज तोडत नाही महाराज त्याला पर्याय नाही 3 वेळा माणूस कधी सांगतो माहिती त्रिवार अगदी ठाम असेल त्याच्यावर तेव्हा त्याच्यासारखं दुसरं नसेलच तेव्हा जगात साधू सारखं श्रेष्ठ काहीच नाही का. फक्त एक शंका घ्यायला जागा आहे तीनदा सांगितलं साधू थोर जाणार साधू थोर जाणार साधू थोर जाणार पण शेवटी तो कलियुगी शब्द का वापरला याचं थोडं शंका समाधान नंतर आपण करू का. अभंगाच्या दुसऱ्या त्यांना सांगितलं तुमचे साधू ना हे खरं श्रेष्ठ आहे थोर आहे अभंग साधू थोर
असं वाटतं ऐकत राहत. ही खूप दिवसाची भूकी, एवढ्या आठवड्यात माझे चार पाच कीर्तन झाली फक्त, नाही कार्य कीर्तनच नव्हते. रामदेव महाराज म्हणतात मला असा अनुभव आला देवा, साधू थोरे, नृतीनाथ महाराज थोरे, ज्ञानेश्वर महाराज थोरे, चोखण काका थोरे, मुक्ताई थोरे, कबीरदास साधू थोर जाणा म्हणते, साधू थोर जाणा, अरे बा साधू थोर जाणा तिंदा म्हणतो तीन वेळा आणि पुढे म्हणले कलियुगी का म्हणले भावार्थानंतर आपण शंका पाहुणे 11 दोनदा 11 वाजतात, एक दुपारी 11 वाजतात, दुपारच्या 11 म्हणतात आ करा खाण्याकरता, आणि रात्रीच्या 11 म्हणतात आ करा म्हणतात लोकांना कशाला दाखवायचं, मग संप्रदायाच्या नियमाप्रमाणे थोडं भजन करा. संगतीचे काय सांगू सुख आपण आपारिके नाही देते, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. दोन चरणाचा अभंग आपण अर्थ केला, भावार्थ वेळ कमी. खरं म्हणजे संतांच्या एका एका वाक्यावर दोन दोन चार चार दिवशी, एका एका सप्ताह एका एका चरणावर माऊलींच्या एका ओळीवर एक मी 16 दिवस बोललो तुम्हाला. पहिल्या अध्यायाची 37वी सगळ्या ज्ञानेश्वरीचा सार त्याच्यामध्ये. नर्मदा परिक्रमा ही यात्रा आमची त्याच्यावर झाली. एकाच वेळ बोललो, संतांचं ज्ञान इतकं गहन, इतकं खोल आहे महाराज, त्याचा ठावच लागणार नाही. पण ना थोडक्यात आपल्याला शब्दशः अर्थ घ्यायचा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. साधू थोरे, साधू थोरे, साधू थोरे तो कलियुगात आहे. मग इतर युगात साधू थोर नाही का? चार युग आहे, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. मग त्या युगात साधू थोर नव्हता का? त्याचा अर्थ असा आहे महाराज, बाकीच्या युगांमध्ये साधू जसा सत्य बोलत होता तशी इतर लोक आहेत, तुमच्या आमच्यासारखे सामान्य माणसं सत्य बोलत. साधू पापाला घाबरत होता तसा सामान्य मनुष्यही पापाला घाबरत होता. साधू चांगलं निर्मळ जीवन जगत होता तसं आपल्यासारखे सामान्य माणसंही निर्मळ जीवन जगत होते. पण कलियुगामध्ये माणसं इतके बिघडले महाराज, काही धर्म नाही, काही नाही, चातुर्मासात सुद्धा कोणी पाळत नाही. पूर्वी तरी श्रावण महिन्यामध्ये लोक घबरात होते, आता श्रावण महिन्यातही घबरात नाही. राहिले तर राहिले थोडे साधू वृत्तीचे माणसं, ज्यांच्या घरात महाराज केले असतील, थोडे काही सांप्रदायिक नियम पाळत असतील, त्यांच्याकडे सनातनी धर्म असेल, संस्कार असेल, साधू संतांच्या संगतीत राहिले असतील, ते फक्त नियम पाळतात, ते थोडं धर्माने परमार्थाने वागतात. म्हणून कलियुगामध्ये जर श्रेष्ठ असेल तर ते साधू असं सांगतो. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, त्रिवार सांगतो, तीनदा सांगतो की साधूच थोरे, साधूच थोरे, साधूच थोरे. त्यांच्यासारखं या लोकांच्या भूमीवर कोणीच नाही. का लोक
बिघडतात. सगळे बिघडायचं कारण शरीर आहे. या शरीराचे तोचले बुलवण्याकरता, शरीराचे विषय, इंद्रियांचे विषय परिपूर्ण करता करण्याकरता लोक बिघडतात. साधून त्या ठिकाणी त्या शरीराला काहीच किंमत नाही. मला श्रीमद भागवतात एक उदाहरण सांगतो. तुम्ही म्हणजे बाबा म्हणतो भागवताचार्य का तर भागवत येत नाही, काही सांगितलं नाही. थोडस सांगतो, जड भरत राजाची कथा आहे पाचव्या स्कंदामध्ये. वृषभ राजाचा मुलगा भरत राजा, त्याच्या पहिल्या जन्मामध्ये त्याने सर्वस्वाचा त्याग करून आणि गंडकी नदीच्या काठावर पुलह नावाच्या ऋषींच्या आश्रमामध्ये जाऊन त्याने अनुग्रह घेतला होता. आणि एवढा सर्वस्वाचा त्याग करणारा राजा, खरं वास्तविक धनाचा, घराचा, बायका मुलांचा कोणाला त्याग करत नाही. पंढरपूरला वारीला जात नाही माणूस, कीर्तनाला येत नाही, तिचं रोख दुखत आहे म्हणतो. आता तिचं रोख दुखत असतं याच्या कीर्तनात व्यक्ती यायचं काय कारण आहे? पण एवढं चित्त आराधी स्त्रियेचे तेचिने छंदेनाचे ते माकड गरुड्याचे दैशापरी. पण भरताचं असं होतं, नाथ महाराजांनी तोंड भरून त्याचं वर्णन केलं. जे राज्य वैभव भोगिती दया कदान हे विरक्ती, परी भरते केली निवल ख्याती सेविला श्रीपती भोग त्यागे. राज्य वैभव होत असताना माणसाला वैराग्य घडत नाही. आणि हा ज्याचं साधारण नव्हतं याच वैभव किती होत? जेने दिगमंडळ जिंकिले, समुद्र वलांकित राज्य केले, नानाविध भोग भोगिले, जे नाही देखिले सुरवरी. देवांना जे भोग भोगायला मिळत नव्हते ते भोग त्यांनी भोगले होते. मग साधारण एक तो 18 भार वनस्पती फुले फळे भरिती, बाबीच्या पोखरणी नदी गंगा वाहती, ज्या घरी कुलश्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडुनी कासय योग शिवी. एकच कारण त्याच, देवासाठी घेऊन रोग वासनेमुळे आपण जात नाही. इंद्रियांचे चोचले इंद्रिय शरीर. पण भरताच्या ठिकाणी ते नव्हतं सर्वस्वाचा त्याग करून गेला. पण हरणाच्या पिलाच्या मोहात पडला. आणि मी सांगतो पुढे जाऊ द्या, सगळा इतिहास सांगणार नाही तुम्हाला, भेटणार जिथं ऐकायला. 24 सप्टेंबर 14 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर इथंच भागवत होणार आहे माझं. हे यजमाने आमचे हरिभक्त परायण विलास किसन सानप त्यांच्या श्राद्धाच्या निमित्ताने इथं भागवत कथा होणार. आताही होणार होती, पण आता ते थोडंसं वाटलं बाबा, दोन वर्ष झाले सप्ताह नाही, कीर्तन नाही, म्हणून कीर्तन करायच्या मंडळांनी घेतलं. चांगली गोष्ट झाली, खूप आनंद वाटला महाराज. परत हेच आता सप्टेंबर महिन्यात सगळ्यांना माझ्यातर्फे आमंत्रण. तो माझा मित्र आहे बालपणीचा, त्यांनी आमंत्रण दिलं काय, मी दिलं काय, मला सारखं. मला 10 दिवस मी ठरायलो, मला वाटलं नाही मी दुसऱ्या घरात राहतो म्हणून. असं वाटतं अतिशय सुंदर नियोजन होणार आहे. मी सांगेन त्यावेळेस विस्तृत भारताचे 8 आधी आलेले भारतावर पाचव्या स्कंदामध्ये मोठी परंपरा आहे. त्याच्या पूर्वजांपासून सांगत, ब्रह्मदेवाचा मुलगा स्वयंभूचा प्रियव्रत, प्रियव्रताच्या बायकोचं नाव बरहिष्पती, बरहिष्पती प्रियव्रताला झाला नाभी, नाभीच्या पत्नीचं नाव मेरुदेवी, मेरुदेवीला नाभीला झाला वृषभ, वृषभाची पत्नी जयंती, जयंती आणि वृषभ यांना झाला भरत. 100 मुलं होते, सगळ्यात वडील भरत होतात. त्याच्या पुढचं नंतर सांगत, एकच काय काय सांगायचं. पुढच्या जन्मामध्ये गेला त्या हरणाच्या पिलाच्या मोहात पडला. जडभरत राजा हरणी गर्भ गेला, घालात घातला वस्तू. दुसऱ्या जन्मात तो एका अंगिरस गोत्राच्या ब्राह्मणाच्या पुढी जन्माला गेला. त्याच्या वडिलांना 2 बायका होत्या, एकीला 6 मुलं होती, एकीला हा
एक मुलगा आणि एक मुलगी झाली, त्याच्यातला हा मुलगा होता. मागच्या जन्मात अति ज्ञान झाल्यामुळे, मागच्या जन्मात अति ज्ञान झाल्यामुळे त्याग घडला आणि त्या अति तिथे माती झाली. परत त्या हरणाच्या पुलाच्या मोहात देव परीक्षा घेतो, काही चांगलं करायला गेलं का त्याच्यामध्ये काहीतरी व्यक्ती आले शहरात. ज्यांनी 60,000 वर्ष लोखंडाचं पीठ घेऊन तपश्चर्या केली त्यालाही 700 राणे होत्या. कशाला त्या मेनकेच्या कोण हात पडला असता. त्याने 99 वर्ष ज्याने ब्रह्मचार्य म्हणून आश्रम येते केले तो नहुष स्वर्गाधिपती झाला. परी रहाटी भंबावला सवीच भुजंग कोपावला हिंदी नशी काही व्यत्यय आणणारे आहे. मध्ये त्याने विचार केला नको हे ज्ञान, या ज्ञानामुळे ताती झालं. खरं म्हणजे ज्ञान हे साधन आहे, ज्ञान हे साधन आहे. ज्ञानाशिवाय देवाची प्राप्ती नाही. बघा मी श्लोक सांगून गेलो, विंदुरानो पश्यंती ज्ञानचक्षुषा. ज्ञानाची डोळे असल्याशिवाय काहीच नाही. पण ज्ञान हा एक काटा आहे आणि अज्ञान एक काटा. एकोणीस रानात चालला, पायात चप्पल नव्हती माझ्यासाठी, पायात काटा भरला, त्याच्याकडे लाचकड नाही सुई नाही, मग काढायचा कशाने. मग बाबडीचा काटा तोडला, त्या काट्याने काटा काढला. काट्याने काटा आपण नाही काट्याने काटा काढतो, पायात भरल्यावर नाही का. तसं त्याने काट्याने काटा काढला, पायातचा काटा काढला, तो एवढा काटा छोटासा. तो म्हणे हा माझा शत्रू, याने मला वेदना दिल्या, याने मला जखम केली, माझं रक्त काढलं, याला मी ठेवणार नाही दाता खाली. कटक कटक चावलं दिलं फेप. आणि तो दुसरा होता ना कारण हा माझा मित्र आहे, याने माझ्या पायातला काटा काढला, याने मला सुखी केलं, याला मी सोडणार नाही, खिशात घातला. घरी गेला द्रोर पार थापडला, तो छातीत घुसला, तो ऑपरेशन करून काढावा लागला. मग हा चांगला का तो चांगला. चांगला कोण आहे. चांगला नाही तोही चांगला नाही. एक अज्ञान रूपी काटा आहे, एक ज्ञान रूपी काटा आहे. ज्ञान रूपी काट्याने अज्ञान रूपी काटा काढला की ज्ञान गेलो नाही का बा गोविंदू का. ज्ञान घेऊन घ्या, ज्ञानही ठेवू नये म्हणून तो तसाच मूळ शोकात राहिला. त्याच्या भावानी एकदा त्याला शेतीवर राखण करण्याकरता बदल बरा तिथे येते. तुम्हाला नंतर सांगेन भागवत, पण आता तू तर थोडं पुढं जायचा म्हणून सांगतो. तो भावानी एक दिवस त्याला पाठवलं शेतामध्ये राखण करायला. त्या मच्छीवर बसला, त्याला वाटलं इथे एकांत काळ सारावा चिंतने, एकांतवास गंगा स्नाने. एकांतवासात आलो आता, आता एकांतवासात आलो ना म्हणून ध्यान करून बसला. सगळ्या प्राण्यांनी आणि पक्ष्यांनी ते खाऊन घेतलं शेत. कोणीतरी चुकली केली त्याच्या भावानी, खूप पिसावला, जुना शब्द आहे, खूप पिसावे निघितून निघमले होते निघालं. पण लांब जंगलात गेलो होता, त्या जंगलात चोर लोक राहत होते. शूद्र सामंत असा शब्द आलेला आहे भागवतामध्ये. त्या शूद्र सामंतांच्या नायकाने एक भद्रकालीचं मंदिर बांधलं होतं अरण्य, आणि त्या भद्रकालीच्या मंदिरात दरवर्षी एक नरबळी द्यायची, मनुष्याला मारायची. आणि नेमके ते शोधितच होते नरबळीनं हा सापडला. दर चाल आमच्या बरोबर निघाला, तिथं गेला, पाहिला त्या पुजाऱ्याने चालेल चांगला आहे म्हणे. मग त्याला दुधाने आंघोळ घातली, कुंकवाच्या पाण्याने, हळदीच्या पाण्याने आंघोळ घातली, बोकडाच्या रक्ताने आंघोळ घातली, पाण्याने आंघोळ घातली. त्याच्या गळ्यामध्ये फुलांचे हार घातले, डोक्यावर मुकुट ठेवला फुलांचा, आणि चालवला त्याला देवीच्या समोर आणला. मंदिराच्या समोर एवढा दगड तयार केला होता, शिला, बलिशिला म्हणतात तिला. त्या शी गोल केलेली, त्याच्यात अशी मान ठेवली का तो चांदा राहायचा, त्याच्या हातात तलवार राहायची. त्याने एक घाव दोन तुकडे, मग त्याला त्याच्या हात बांधून आणलं होतं. त्याला सांगितलं तुझी काय शेवटची इच्छा. प्रत्येकाला विचारतात, आता फाशी देताना सुद्धा विचारतात काय तुझी शेवटची इच्छा. त्याने सांगितलं माझे हात सोडा, मला देवीचं दर्शन घेऊ द्या. मग त्याचे हात सोडले, त्याने देवीचा हात जोडला, देवीच्या डोळ्या डोळे घालून पाहिलं. त्या देवीनं याच्या डोळ्यात डोळे पडणारे हात ईश्वरात अंश यांनी किती तपश्चर्या केलेली. ईश्वराच्या पुढे हात जोडतो, आणि मी जर याचा बली घेतला तर तो परमात्मा मला माफ करायचा नाही. त्या देवीने मातेलाच राग आला, तिला त्या मूर्तीने आपल्या हातातला भाला फेकून मारला आणि त्याचं शिरच कट करून टाकलं त्या शूद्र सामंताच्या नायकाचं. त्याचं शिर कट झालं, बाकीच्या चोरांनी पाहिलं अरे बापरे आपला मालक देवीने मारला काहीतरी चुकलं, पळा पळा रे सगळे. मग याने आपल्या गळ्यात ते सगळं चंबू गर काढलं, टाकलं पाण्यात, गेला स्नान केलं, आला देवीच्या समोर. तीन दिवस आणि तीन रात्र राहिला, तिथं आराधना केली, देवीबरोबर संवाद केला आणि तो पुढे निघून गेला. आता त्याला भीती का वाटली नाही का. पुढे गेला, पहिला मुद्दा इथे आहे, त्याला भीती का वाटली नाही. दुसरा मुद्दा असा आहे की तो मग जंगलाच्या बाहेर निघाला नाही का, मुख्य रस्त्यावर विरासन घालून बसला असा विरासारखा. त्याच वेळेत सिंधू सौरभ सीता राजा रघुगण हा आत्मविद्या प्राप्त करण्याकरता, आत्मसिद्धी प्राप्त करण्याकरता दक्षिण समुद्राच्या तटावर असणाऱ्या कपिल महामुनींच्या आश्रमात चालला होता. पालखीत बसून चालला होता. पालखीचे भुया असतात पालखी वाहणारे, त्या भुयांचा नालक नायक होता. त्या नायकाने याला पाहिलं, म्हणजे हा चांगला आहे म्हणे बिघारी उठ चाल म्हणजे चाललं चाल. गे काल पालखी खांद्यावर घेतली,
पण तो चालताना इतरांसारखा नव्हता चालत. खाली गवत आलं का बाजूला व्हायचा, मुंगी आली का बाजूला व्हायचा, अमुक आलं का बाजूला व्हायचा. अशी हलाय की राजामध्ये हलायचं, त्याला त्रास व्हायचा. राजा तो एकदा त्याला नीट चला चालता येते का, ऐक नीट. दोनदा झालं, मग तो एक पुढचा म्हणला, म्हणे महाराज आम्हाला नका बोलू, हा नवीन आलाय ना आता, हाच हलतोय. मग महाराजांनी पडदा बाजूला केला, पालखी तर म्हणे का रे तुझी तब्येत बिघडली का, तुझी जरा मालिश करून देऊ का मालिश. आता म्हणजे खरं म्हणला असेल का असं. रागाने तो हसू लागला. राजा म्हणला अरे मी एवढा बोलतोय, तू मग त्यासारखा हसतो का असतो तू. म्हणजे महाराज तुम्ही काय कराल माझं करून, मला माराल. ओ तुम्ही मला मारायचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही. म्हणे का तू लोखंडाचा बनलाय का. हो म्हणे तुम्ही ज्या शरीराला मारणार आहे ना, माझ्या त्या ठिकाणी शरीराच्या बद्दल आसक्तीच नाही. शरीराच्या ठिकाणी असणारे जे विकार आहे, काम क्रोध मत मत्सदम अहंकार माया तिथं ममता इत्यादी दीक्षा तेवीस स्वीकारांचा मी त्यागच केलेला आहे, त्याच्यामुळे मी शरीराच्या प्रमाणात नाही. राजाला असं वाटलं, साधारण पालखीचा भुई जर कोणी असेल तर त्याला इतकं ज्ञान नसेल. राजाने पालखीचा उडी मारून त्याच्या पायावर दंडोर घातला. श्री संताच्या माता चरणावरील साष्टांग करी दंडवत. पुढे काय झालं ते तुम्हाला भागवतात सांगेल. पण माझ्या ठिकाणी शरीराचा भ्रम नाही, आणि तेच नामदेव महाराज सांगतात, हे माझे संत बरोबर होते ना, यांच्या ठिकाणी सुद्धा इह लोकामध्ये शरीराचा भ्रम नाही. भगवंत हा अनन्य भक्ती योग निश्चित दान माझा, ही त्याच्या ठिकाणी असणारी भावना. शरीराचा भ्रम एकदा तो शरीराचा भ्रम मानित नाही. ते सांगतात त्या संतांनी असं स्वीकारलंय, शरीर एक उपाधी, त्याच्यात असणारी चेतना शक्ती तिला मी नमस्कार. या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. आपल्या सारखं नाही आपण गुचिडे, राम आपल्या हृदयात असून आपण त्या गुचिड्यासारखे. तैसा सकळ सुखाचा आरामू हृदया माझी मी असतारामू भ्रांताशी सकमू. विषय म्हणजे आपण भ्रांत झालेलो आहे, विषयाने भ्रांत झालेले म्हणून आपल्याला तो आत्मा सापडत नाही. संतांनी ते तत्वज्ञ संत स्वीकारित. मग आणखी काय पाहिलं पांडुरंगाने माझ्या संतांच्या ठिकाणी आणखी काय. अहो एक तर लई मोठा गुण आहे का, जसं आपण गाईला वाळेल खाऊ घाला, वल्ल खाऊ घाला, धान्य घाला, मूस घाला, काही जरी खाऊ घातलं तरी गाय दूधच देते, त्याचं दूधच तयार करते. असं ऐकलं का कधी तुम्ही गायीला शेळं खाऊ घातलं मग गायीनं दुसरंच काय बनवलं. गायीच्या कासातून दुधच निघतं तसा साधू,
त्याच्याशी कसंही वागा, तुम्ही त्याला कसंही बोला, पण त्याचा स्वभाव हा उपकारीचे ज्ञान देणाराचे सर्व भूतांच्या ठिकाणी समचे हे अभंगाच्या शेवटच्या चरणात. सार साधू निरंतर वर्ते तैसा, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर
संत संगतीचे काय सांगू सुख आपण अपरिके नाही देते. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कधी इहलोकी तुझे सर्व बुद्धी समशरीराचा भ्रमणे ने कदा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. नामा म्हणे गाय तुझ एक सार साधू निरंतर वरते तैसा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. प्राप्ती अभंगावर खूप बोलण्यासारखं आहे, पण वेळेच्या अभावी आपल्याला जेवढं अल्पमतीप्रमाणे अल्प काळात बोलता आलं तेवढं आपण बोललो. आणि या गावामध्ये कोरोनाच्या काळामध्ये अनेक दिग्गज असे चांगल्या प्रकारचे लोक आपल्या गावाला ज्यांची गरज होती आणि गावामध्ये त्यांचं खूप चांगलं कार्य होतं अशी खूप मंडळी गेली, त्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी ईश्वर त्यांना योग्य गती प्राप्त करून देऊ, त्यांना योग्य अशा प्रकारे स्थाने ठेवू, त्यांना मुक्ती मिळू, त्यांच्या परिवारावर जे दुःख कोसळत ते परी त्या सगळ्या परिवारांना ते दुःख सहन करण्याची आणि ते लवकर निवारण करण्याची ईश्वर शक्ती देऊ. त्याचप्रमाणे आपल्या शंकरपुरी बाबा भक्त मंडळातले भजनी मंडळातले चांगले भजने असणारे वैकुंठवासी हरिभक्तपरायण प्रल्हाद तुळशीराम रायते हे गेले. भक्त मंडळाचं त्यांच्यावर फारच प्रेम आहे, त्यांनी त्यांचं त्या ठिकाणी त्या सत्याची साक्ष म्हणून ते आज आपल्यामध्ये आहेच अदृश्य स्वरूपाने कळणार असं म्हणून त्यांचं त्या ठिकाणी बॅनर लावलेलं आहे. मी सगळ्यांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि दोन शब्द जास्त बोलून गेलो, थोडा वेळ जास्त झाला, सगळ्यांची क्षमा मागतो, मंडळाची क्षमा मागतो. पण आता तो विषयच असा होता आणि फार दिवसात ते कसं आहे माणसाला खूप दिवसाचं गोडदिवडचं जेवण भेटलं का तर दोन चार बजे जास्त झाले. तशा प्रकारे मी थोडंसं घेतलं आणून, पण मला क्षमा करा. तुम्ही सगळे शांतचित्ताने बसले ऐकलं, तुम्हालाही धन्यवाद देतो. मंडळांनी हा चांगला कार्यक्रम घडवून आणला या ठिकाणी, मंडळालाही धन्यवाद देतो, गावकऱ्यांनाही धन्यवाद देतो. सरांनी खूप चांगलं लहान मोठा भेदभाव न करता सर्वभूती सम असं तुमच्या ठिकाणी सुरेशजी महाराज म्हणा. कधीच कधी कोणत्या कीर्तन करायला काही कोण महाराज तुमचा माझा आज पहिल्यांदा प्रसंग दुसऱ्यांदा आला वाटतं, हा दुसऱ्यांदा आला तर असं कधीच नाही. शरद महाराज त्या दिवशी काल्याच्या कीर्तनात एवढं जीव काढून अगदी म्हणजे भजन पूर्ण त्यांनी केलं. संदीप महाराज आणि सगळ्यांचं मी आभार मग मानण्याचे आणि परत काही जास्त वेळ घेत नाही, पण मलाही या ठिकाणी योग्य समजून तुम्ही मला ही सेवा दिल्याबद्दल मी सगळं गावकऱ्यांचं आभार मानतो. धन्यवाद. जय विठ्ठल जय.